श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आज हरतालिका काही कारणामुळे जर तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल, तुमचं काहीही पर्सनल कारण असू शकतं, प्रत्येकाचे वेगवेगळे इश्यू असू शकतात, मेडिकल इश्यू असू शकतो, प्रेग्नेन्सी असू शकते किंवा सुतक असू शकतं, पिरियड्स असू शकतं, तुम्ही ऑफिसमध्ये आहात, तुमची इच्छा आहे करण्याची पण तुम्हाला ते शक्य नाही आहे, किंवा तुम्हाला हरतालिकेची पूजा करायची आहे पण काही कारणामुळे तुम्हाला ते शक्य नाहीये, यापैकी कोणतंही कारण असू शकतं, तुम्ही उपवासही केला नाही आणि तुम्हाला पूजा पण करायला जमली नाही, मग काय करायचं? पण याची जे महत्व आहे या हरतालिकेच्या उपवासाचं पूजेचं हे तर आपण ऐकलेलं आहे, मग मनामध्ये कुठेतरी मग असं होईल का, मग तसं होईल का, मग माझ्यासोबत असं घडेल का, तसं घडेल का? तर बघा, सुरुवातीला पहिली गोष्ट, आपण आपल्या डोक्यामध्ये जे विचार करू त्याच गोष्टी घडणार, त्यामुळे निगेटिव्ह विचार करू नका. ज्या गोष्टींवर आपण जास्त लक्ष केंद्रित करणार, जी गोष्ट जास्त वेळ आपल्या डोक्यामध्ये राहणार आणि अगदी फिट राहणार, की ती गोष्ट डोक्यात असताना दुसरा कोणताही आपल्या मागे म्हणजे डोक्यामध्ये दुसरा विचार नाहीये, हजारो विचार नाहीत, फक्त त्याच्यावरच लक्ष केंद्रित आहे, तर त्या गोष्टी आपल्यासोबत होणार, कारण त्या गोष्टी सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात आणि ज्या गोष्टी सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात त्याच पुढे भविष्यामध्ये आपल्यासोबत होतात. म्हणून नेहमी सांगितलं जातं बघा, की चांगला विचार करा, चांगलं बोला, डोक्यामध्ये चांगल्या गोष्टी ठेवा, हे उगीच नाही सांगितलं जात, यासाठी सांगितलं जातं. आणि आपल्या घरामध्ये पण, मग मी उपास नाही केला, मग मी तर असं ऐकलेलं आहे, मी तर तसं वाचलेलं आहे, मग असं घडेल का, तसं घडेल का, घरात पण बोलायचं नाही, कारण आपल्या घरामध्ये आपल्यासोबतच वास्तुदेवता राहत असते आणि वास्तुदेवता काय करते, आपल्या मुखातून आपल्या तोंडातून ज्या काही गोष्टी निघतात त्या चांगल्या असू द्यात किंवा वाईट असू द्यात, वास्तुदेवता नेहमी तथास्तु म्हणत असते. त्यामुळे आपल्या घरातली मंडळी सुद्धा आपल्याला सांगतात बघा, की घरामध्ये नेहमी चांगलं बोला, भांडणं करू नका, आरडाओरडा करू नका, आपण शब्द बोलू नका, कोणाबद्दल वाईट बोलू नका, कारण ज्याच्याबद्दल आपण बोलतोय, ज्या गोष्टी करतोय, त्या दुसऱ्यांच्या आयुष्यात होण्याच्या अगदी अगोदर आपल्या आयुष्यामध्ये होतील, कारण आपली वास्तू आपल्या मुखातून निघणाऱ्या शब्दांना तथास्तु म्हणत आहे, तिला चांगल्याचा वाईटाचा काही घेणं देणं नाही, ती प्रत्येक गोष्टीला तथास्तु म्हणत आहे. त्यामुळे ही एक गोष्ट, आणि सर्वात अगोदर आपण या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे कोणतेही देव, कोणतेही गुरु, कोणतीही देवता कधीही कोणाचं वाईट करत नाही, आपल्यासोबत जे वाईट घडत असतं ते आपल्या कर्मांनी घडत असतं. त्यामुळे नेहमी सांगितलं जातं की आपले कर्म चांगले ठेवा, पण आपण काय करतो, आपले कर्म आपण गोष्टी करतो आणि शेवटी खापर फोडायची वेळ आली की आपण देवावर फोडतो, तर या गोष्टी असतात. त्यामुळे देवाला काय महत्वाचं आहे, आपला भाव महत्वाचा आहे, आपली भक्ती महत्वाची आहे, देव जे आहे ते भक्तीचे भुकेले आहेत, ना की तुम्ही किती मोठी पूजा मांडणी केली, तुम्ही किती प्रसाद केलं, किती लोकांना तुम्ही हे केलं, किंवा तुम्ही किती त्या पूजेचं एवढं मी हे वाहिलं, मी ते वाहिलं, मी चांदीचं, मी सोन्याचं, हे काहीही नाही, हे आपल्या म्हणजे आपण नजरेचं सुख आहे, हे आपल्या मनाचा भाव आहे की मी देवासाठी केलं, पण देव काय ऍक्सेप्ट करतो, आपली भक्ती. देव कशावर पावतो, आपल्या भक्तीवर. देव आशीर्वाद कशावर देतो, आपल्या भक्तीवर. देव प्रचिती कशावर देतो, आपल्या श्रद्धेवर, आपल्या भक्तीवर. म्हणजे सगळ्या गोष्टी कुठे येऊन ठेवतात, आपली भक्ती. त्यामुळे तुम्हाला आज काहीही शक्य झालं नाही ना, तर काही हरकत नाही, अगदी मनापासून तुम्ही जिथे आहात, तुम्ही ट्रॅव्हल करत आहात, तुम्ही ऑफिसमध्ये आहात, तुम्ही दवाखान्यामध्ये आहात, तुम्ही कुठेही असाल, अगदी तुम्ही घरामध्ये आहात पण सुतक आहे, पिरियड्स आहे, या सगळ्या गोष्टी आहेत, तर सर्वात पहिली गोष्ट जी म्हणजे भगवान महादेवांना अतिशय प्रिय आहे आणि सर्व देवतांना प्रिय आहे आणि या सेवेनी सर्व देवी देवता खूप प्रसन्न होतात, ती म्हणजे मानस पूजा. मानस पूजा आपल्याला करायची आहे. मानस पूजा म्हणजे काय, मनातून कोणतंही साहित्य न वापरता केलेली पूजा म्हणजे मानस पूजा. बघा, प्रत्यक्षात आपण सोनं, चांदी, या गोष्टी, हिरे, या गोष्टी अर्पण आपण करू शकत नाही महादेवांना, पण जी मानस पूजा असते ना, त्या मानस पूजेमध्ये अगदी प्रत्येक गोष्ट आपण अर्पण करू शकतो, ज्याही आपण देवी देवतांची मानस पूजा करतोय त्यांना. तुम्ही जिथे कुठे आहात तिथे अगदी काही मिनिटांसाठी, 1 मिनिट, 2 मिनिटं, 3 मिनिटं डोळे झाकून बसा, हात जोडा, वाटले जोडा, नाही तर स्तब्ध असं बसा, शांत बसा, अंथरुणावर बसू नका, बेडवर बसू नका, सोफ्यावर बसू नका, तुम्ही बसा, डोळे झाकून महादेवाचं शिवलिंग तुम्ही वाळूचं बनवत आहात, म्हणजे तुमच्या कुळामध्ये, तुमच्या
पिढ्यान पिढ्या चालत आलेले जशी पूजा करतात हरतालिकेची तशी पूजा तुम्ही म्हणजे करत आहात असं तुम्ही तुम्ही बसलेला आहात तुम्ही या सगळ्या गोष्टी करत आहात हे तुम्ही इमॅजिन करा आणि हरतालिकेची पूर्ण पूजा तुम्ही करू शकता। आता दुसरी गोष्ट हे सेम प्रेग्नन्सी मध्ये करू शकता, सुतक असेल करू शकता, पीरियड्स असेल करू शकता, काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मानस पूजा करू शकता। तुम्ही करू शकते का मी करू शकते का असं काहीही नाही, अगदी तुम्ही म्हणजे सातव्या महिन्याच्या नंतर आहात तरीही तुम्ही मानस पूजा करू शकता, याला कोणतंही बंधन नाही। अगदी विधी विधानाने तुम्ही मानस पूजा करा, अगदी प्रत्येक गोष्ट तुम्ही करत आहेत असं इमॅजिन करा आणि या सेवेने भगवान शिवशंकरांची भोलेनाथांची कृपा तुम्हाला 100% प्राप्त होईल आणि तुमचं हरतालिकेची पूजा व्रत केल्याचं पुण्य सुद्धा तुम्हाला मिळेल। दुसरी गोष्ट मानस पूजा तुम्ही करू शकत नाही, तुम्हाला ते शक्य नाहीये, तुम्ही उपवास धरलेला नाहीये, तुम्हाला सुतक पिरियड्स वगैरे या गोष्टी नाहीयेत, मग मी काय करू, मी काय करू, सोप्यात सोपं मी काय करू, मी प्रेग्नेंट आहे काय करू। अगदी तुम्ही ना जिथे कुठे सार्वजनिक ही पूजा केलेली आहे हरतालिकेची किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला महादेवाचं मंदिर असेल तिथे तीही शक्य नसेल तर आपल्या घरातील महादेवाला एक लोटा पाणी आपण अर्पण करा आणि एक बेलपत्र असेल फक्त एक बेलपत्र शिव अष्टोत्तर नामावली म्हणा, एक बेलपत्र उजव्या हातामध्ये धरा, शिव अष्टोत्तर नामावली म्हणा आणि शिवलिंगावरती अर्पण करा, भगवान शिवशंकरांची भोलेनाथांची कृपा प्राप्त होईल आपल्याला आणि 100% होईल, कारण आपला भाव इथं आपण मनातून सेवा केली आहे। भलेही आपल्याकडून उपवास झाला नाही, भलेही आपल्याकडून पूजा मांडणी सगळं करणं झालं नाही, पण आपण एक बेलपत्र भक्तिभावाने शिवलिंगाला वरती अर्पण केलं तर त्याचं फळ जे आहे ते आपल्याला मिळणार आहे। तुम्ही जर कुमारिका आहात तर तुम्हाला सुयोग्य वर मिळेल, आपण जर सवाष्णी आहोत तर आपलं सौभाग्य जे आहे ते अखंड राहील। तुमची जी काही मनोकामना आहे ती मनामध्ये ठेवा, शिव अष्टोत्तर नामावली म्हणा, बेलपत्र हातात ठेवून, आणि तुमचा नवरा दूर आहे तुम्हाला घेऊन जात नाहीये किंवा नवरा बायकोमध्ये वादविवाद आहेत, भगवान शिवशंकरांना मनातून प्रार्थना करा आणि ते अर्पण करा, सर्व समस्या ज्या आहेत त्या हळूहळू मिटायला लागतील, फक्त विश्वास ठेवा। त्यानंतरची पुढची एक गोष्ट म्हणजे आपण काय करू शकतो की आता माझ्याकडे बेलपत्र सुद्धा नाहीये, मी पूजा सुद्धा केली नाहीये, बेलपत्र अवेलेबल सुद्धा होऊ शकत नाही, मग मी काय करू, भगवान शिवशंकर हे भोळे आहेत, ते भोलेनाथ आहेत, अगदी आपण त्यांना तांदळाचे दाणे जरी अखंड अर्पण केले ना तर ते त्यांची कृपा त्यांचा आशीर्वाद आपल्याला देतील। शेवटी भाव महत्त्वाचा आहे, आपल्याला काय करायचं आहे, अखंड तांदळाचे न तुटलेले 108 दाणे घ्यायचे आहेत, अखंड तांदळाचे 108 दाणे घ्यायचे, एक दाणा हातामध्ये घ्यायचा, थोडेसं त्याच्यावर पाणी स्प्रिंकल करायचे, थोडेसे ओलसर करून घ्यायचे आणि एक तांदळाचा दाणा आपल्या हातामध्ये घ्यायचा, शिव अष्टोत्तर नामावलीमधलं एक नाव बोलायचं, शिवलिंगावर अर्पण करायचं, दुसरा तांदळाचा कण घ्यायचा, शिव अष्टोत्तर नामावलीमधलं दुसरं नाम बोलायचं, अर्पण करायचं, तिसरं तांदळाचा कण घ्यायचा, शिव अष्टोत्तर नामावलीमधलं तिसरं नाव बोलायचं, अर्पण करायचं, या पद्धतीने आपण शिव अष्टोत्तर नामावली 108 नावं बोलत बोलत हे 108 जे दाणे आहेत तांदुळाचे ते शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत। आता शिव अष्टोत्तर नामावलीचं तुमच्याकडे केंद्रातील स्तोत्र मंत्र पुस्तक असेल तर त्यामध्ये आहे, पण तुमच्याकडे ते नाहीये तर तुम्ही गुगलवर PDF मध्ये बघा, तुम्हाला मिळून जाईल, पण तेही शक्य नाहीये तर अगदी तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणून शिवलिंगावर हे तांदळाचे दाणे अर्पण करा, आपली जीही काही मनोकामना आहे इच्छा आहे ती बोलून दाखवा। आता तुम्हाला हेही शक्य नाहीये तर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य आहे तेवढं किंवा तुम्हाला जेव्हा शक्य आहे तेव्हा काउंट न करता भगवान शिवशंकरांना एक माझी सेवा म्हणून शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हा जो मंत्र आहे ना तो तुम्ही म्हणत राहा, भगवान शिवशंकरांची भोलेनाथांची आपल्याला कृपा प्राप्त होईल आणि 100% होईल। आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे महादेवाचं मंदिर असेल तिथे माता पार्वती सुद्धा असतील तर त्यांची ओटी मात्र जी आहे ती अवश्य भरा, आणि ते तुम्हाला शक्य नाहीये तर माता पार्वती म्हणून आज सवाष्णी कोणीतरी आपल्या घरी बोलवा, त्यांना चहा दूध काहीतरी द्या आणि माता पार्वती म्हणून आपल्या अखंड सौभाग्याची कामना म्हणून त्यांना हळद कुंकू लावा, त्यांना नमस्कार करा आणि त्यांची जे 16 शृंगार आपण म्हणतो इझिली आपल्याला मिळून जातात, मेहंदी असेल, लिपस्टिक असेल, टिकल्याचं
पॉकेट असेल, कंगवा असेल, आरसा असेल, या सगळ्या गोष्टी आणि एक ब्लाउज पीस घेऊन त्यांची ओटी भरा. बघा या संपूर्ण हरतालिकेचं फळ जे आहे ते आपल्याला मिळून जाईल. श्री स्वामी समर्थ.